बेब काहीतरी बनवत आहे, मस्त स्पायसी. आपण बघूया काय बनवते पूजा. मसाला मॅगी. ओ बघू मस्त. आताशी मी कांदा टोमॅटो टाकलेला आहे, सो बघूया पुढे काय काय होतंय. लवकर बनव ना यार ब्रोला, आणि मला खूप भूक लागली आहे. बनवते ना. झाली का? आता मीठ टाकलंय मी, बिकॉज थोडासा टोमॅटो बारीक होण्यासाठी. अच्छा, मस्त एकदम तिखट तिखट करा, कारण की मस्त वातावरण पण पावसाळी झालंय आणि असं खूप तिखट तिखट खायचं पण मन झालंय. ट्रँड व्लॉग नंतर हा माझा खूप लेट व्लॉग येतोय, सो सॉरी, बिकॉज व्लॉगचं टॉपिक ना मला ऍक्च्युली नीट कळत नाही मी काय काढू, त्याच्यामुळे मी वेट करते की माझ्या डोक्यात नवीन नवीन काय काय आयडिया येतात. आता मी मॅगी बनवत होती, माझी फ्रेंड तेजू तिने मला सजेस्ट केलं की मॅगी बनवते आपण एक छोटा ब्लॉग काढूया. तुला भूक लागली आहे का? बिचारा नॅचोस खाते मॅगी होईपर्यंत. काकी काकींना पण भूक लागली आहे, फोन बघतात. तिने आता मसाले काढले आहेत मस्त. मला तर खूप चव येते तोंडाला. कशी होणार मॅगी? ती नुसती ना मध्ये मध्ये करते असंच. अरे देवा बिचारी ग, पाणी पाणी पण लागतं का मॅगी मध्ये? मी कधी केली नाही. काय बोलते? अरे सिरियसली अशी म्हणजे तू करते तशी? हा मग तू नॉर्मल मॅगी मध्ये पाणी टाकत नाही, मग कशी बनवते? पाणी तेल टाक. काय टाकत? अरे नॉर्मल मॅगीमध्ये नॉर्मल या मॅडम कडून शिका. हा आमच्या गावकर येतो ना. तुम्हाला माहितीये का गाईज, ही तुमची बेब आहे ना, खूप छान एकदम जेवण करते आणि तिच्या हाताला पण टेस्ट आहे. पास्ता तर खूप स्पायसी बनवते, खूप खूप चांगला. पास्ता तर मला आवडतो त्या दिवशी खाल्लेला. बिचारा ब्रो कंटाळून कंटाळून कार्टून बघायला लागला. मस्त तरी आली आहे बघा, रेड रेड. आता ती मस्त मॅगी मसाला टाकते आणि मिक्स करायला चालू केलंय. बघू शकता तोंडाला खूप पाणी सुटतंय. रस्सा रस्सा वाढ ग. मॅगी मॅगी गेलेली आहे आता मस्त. आणि आता कशी होणार आहे? हा हा तिखा तिखा. हा कोथिंबीर पण वरतून टाकली तर छान होईल. बिचारा ब्रो बेबी. आणि अशा प्रकारे कामाला लावलेलं आहे नेहमीप्रमाणे. सगळं कांदा टोमॅटो शोधत आहे तो. कोण आहे? अननोन नंबर आहे. कोथिंबीर शोधतोय. हॅलो ताहने कोथिंबीर शोधली आहे पण भेटलीच नाहीये, सो कोथिंबीर नाहीये. आपण काहीतरी न्यू त्याच्यावरती टाकू. काय न्यू एवढंच, कारण का आता कोथिंबीर नाहीये आणि आणायला त्याला तर कंटाळ. त्याला मी बोलेन जा आणायला जाशील. हड वा कोथिंबीर. हा तेच बघा बघा मस्त मॅगी. मी पण जरा ढवळून बघते कशी झाली. टेस्ट बघा मस्त अशी. वास तर खूप छान येतोय, खूप छान. टेस्ट करून बघ थोडं. बेटा गरम आहे. तिला कॉल आलाय. ही बघा ही नुसती आहे ना, अशीच करत असते ही.
आमचा मेसी पाळणा त्याच्यावरती कपडे बघा कपडे ठेवलेले आहेत कपडे काय खाऊचा लॅपटॉप अच्छा खूप लहान झालाय तो सध्या मोठू पत्तू बघतोय बघू शकता तुम्ही आणि मॅगी फायनली झाली आहे आता आणि आता हा बुक्कड खायला बसेल आला ना तू तर बोलला मॅगीवाला तू मॅगी बोलला बेबी मॅगी नाही तर तू पास्ता बोल ठीक आहे ना पास्ता म्हणून मॅगी खा मॅगी म्हणून ठीक आहे पास्ता म्हणून मॅगी खाईल तो हे बघा गाईज मी गॅस फास्ट ठेवून बाहेर आर्यनसोबत बसलेली आणि मॅगी लागली थोडीशी खालती आय मीन करपली खालून थोडी नाही करपली लागली आहे तर बघा पण खूप छान झालीये झणझणीत एकदम असं वाटते पापलेट मध्ये मॅगी टाकली हिचं बघ काय पापलेट मध्ये असंच करत फायनली झालेली आहे आणि किती मस्का लावा लागतो ना ह्याला प्लेट्स घ्यायला आले ते लोक प्लेट्स पण डिसाइड करावे लागतात उठ बेटा तू उठ तुला जेवण म्हणून जेवायची आहे मॅगी झाले ना वाटलेलं सर केली गणी बेब 14 कोण बोलायचं तुला असं तेंडा तेंडा बेब 14 हा घेते फ्रीज मधून बॉटल आणशील या गाईस तुम्ही पण लाई खायला आवडली ना तुला आवडली ना आवडली पण ती छान बनवली शेफ होत खातो आणि आम्ही सगळे खाली बसलोय त्याला खाली यायला कंटाळा आला त्याच्यामुळे वर बसलो ना
गाइस तुम्हाला मी दाखवते बेटा, बाहेर एवढं ऊन आहे तरीही बोलते ऊन नाही, एवढं ऊन आहे बाहेर तुम्ही बघू शकता, तरीही पोरगी बोलते ऊन नाही आहे. दिसत नसेल तुम्हाला ह्याच्यामध्ये नीट क्लिअर, बट खूप ऊन आहे बाहेर. आणि बाहेर आम्ही गेलो ना तर इतका कंटाळा येतो ना, एवढा कंटाळा येतो की गाडीवरती आम्ही बसलो तरी ना इतकं ऊन लागतं ना की डोकं इतकं दुखतं. त्याच्यामुळे मी स्पेक्स घेऊन फिरते, बिकॉज माझ्या डोळ्यामध्ये धूळ वगैरे जाते ना, त्याच्यामुळे मी स्पेक्स लावून गाडीवर फिरते. तर हे लोक नाही खातात, माझी पण थोडीशी बाकी आहे. मी तुम्हाला ऊन दाखवायला आली, ही बोलते ऊन नाही म्हणून मी तुम्हाला ऊन दाखवायला आली. मॅगी खा ना ग, सगळ्यात लास्टला हिलच खायला पाहिजे. सगळ्यांची मॅगी इकडे खाऊन झालीये, तिचं बघा आळशी आहे नुसती, खायला नको. हा काय अच्छा, तू तुम्हाला बोलली काय ती अजून थोडस दे, पण मी तुला थोडस अजून दिलं. तू काय बोलली मी खाणार बिचारी. ते मी सॉन्ग बिन बोलू का, असं तुला असं वाटतंय कमी असं बोलावं? मी असं गाणं बोलू का ते माये चाहळव्या शनी खुलते, हा त्यांच्या ते आपल्याला गाण्यांची मी गाणं बोलते. टेन्शन आले ना डोक्या बिकार हात बेसूर आहे ना गाईस त्याच्यामुळे नाही. आणि आपण गाण्याची वाट लावतो त्याला माहिती आहे ना आंटे. झोप आली का तुला? कोणाला आता हे सगळं मॅगी बिगी खाऊन झाल्यावर थोडीशी भांडी आली, तेजू हसणार आहे बिकॉज एवढं सगळं मी केलंय. बिचारी थकली असते भांडी, तर भांडी घासून झाल्यावर थोडा वेळ आम्ही बसू, त्याच्यानंतर आम्ही जाऊ व्हिडिओ पाहायला. तिला घरीच ठेवून जाणार, कारण का ही ती कुठे वरती जाणार आहे कॅट बरोबर खेळायला. कोणती कॅट आहे तिच्याकडे? पर्शियन आहे. अच्छा तू काय आला भरवतेस? ते व्लॉग मध्ये लोक पण नोटीस करतीलच. लास्ट आहे बघा, लास्ट आहे बघा कसा यार, म्हणजे माझ्या बोलण्याला काहीच अर्थ नाहीये, मीच बडबड करते बघ ना. हा ना फायनली आमच्या
पक्षी सारखा झोपलेला असतो 24 तास. आणि आता आम्ही मॅगी वेगी खाल्ली आणि आता बसलो आहे. बिचारी त्याची भांडी असते, तुम्हाला बघायचं असेल तर दाखवते. इकडे बघा कसं वाटतंय भांडी घासते तर. ऍक्च्युली मला भांडी घासायला खूप आवडतात. ईश काय बोलली, वाजवत गाव हे बघा. जास्त नाहीये, थोडीशीच आहे. चारच भांडीवाली. कोणाला भांडी बिंडी घासायला पाहिजे असेल तर डीएम करा, हिला हिचा नंबर देते मी तुम्हाला. चालेल ना. हे गाईज, आता ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि इथे आता मी ब्लॉग एंड करते. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.